बावीस सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये कोणतं करंट अफेअर महत्त्वाचा आहे त्याबद्दलच्या न्यूज या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी पहिली न्यूज आहे भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदी सूत्रा हाती घेतली शांघाय सहकार्य संघटना एस सी ओ एस सी ओ एस सी ओ 2022 मधिल दोन हजार बावीस ही उल्झेबिकिस्तानमधील समरकंद येथे आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारताने दोन हजार तेवीस सालासाठी एस सी ओ अध्यक्षपद स्वीकारले आहे तर मग मुख्य मुद्दे आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत एक वर्षासाठी भारत शांघाय सहकार्य संघटनेच्या गटाचे अध्यक्षपद भूषवेल आणि पुढील वर्षी भारत शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेची यजमानपद भूषवेल उजबेकिस्तान झालेल्या राष्ट्र प्रमुखांच्या परिषदेच्या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेच्या म्हणजे ओ सदस्य देशांच्या सदस्य देशाच्या नेत्यांनी समरकंद कोणतं समरकंद जाहीरनाम्यावर देखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान सदस्य देशांनी विविध जागतिक आव्हाने आणि धोक्याच्या चर्चा केली ज्या तांत्रिक आणि डिजिटल विभाजन म्हणजे डिजिटल डिवाईड जागतिक वित्तीय बाजारपेठ अशांतता पुरवठा साखळीतील अस्थिरता वाढीव संरक्षणवादी उपाययोजना आणि आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता याचा समावेश होता एस ओ ही दोन हजार एक साली स्थापन झालेली एक कायमस्वरूपी आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे कधी झाली हे लक्षात ठेवा दोन हजार एक साली ही स्थापन झालेली आहे एसीओ चार्टर वर दोन हजार दोनमध्ये मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती दोन हजार तीनमध्ये मध्ये ती का झाली अंमलात आली होती ओ ही युरेशियन राजकीय आर्थिक लष्करी संघटना असून तिचे ध्येय या दे प्रदेशात शांतता सुरक्षा व स्थैर्य राखणे आहे काय राज युरेशियन आहे आणि राजकीय आर्थिक लष्करी संघटना याच्यामध्ये ध्येय आहे शांतता आणि सुरक्षा ठेवणे पुढची महत्वाची न्यूज मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की नान माडोल टायफून माडोल टायफून जपानमध्ये एकोणीस सप्टेंबर रोजी नान माडोल चक्रीवादळाने पश्चिमेकडे जोरदार वारे आणि विक्रमी पाऊस पडला आहे आणि गेल्या काही वर्षातील हे सर्वात मोठे वादळ बनले आहे एकोणीस सप्टेंबरला तर कुठं जपानमध्ये आलेला आहे पुढे मुख्य मुद्दे यातील आहेत जपानमधील नान मॉडोल वादामुळे नैऋत्य भागात राहणाऱ्या लोकांना सुरळीतस्तरी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे यू एस जॉईंट टायफून वॉर्निंग सेंटर म्हणजे जे टी डब्ल्यू सीद्वारे नानमॉडोलचे वर्गीकरण सुपर टायफून म्हणून केले आहे ही संज्ञा दोनशे चाळीस केमी लक्षात ठेवा दोनशे चाळीस केमी पर हावर किंवा त्याहून अधिक वेगाने वाहणाऱ्या कायम वेग अस कायम असलेल्या वादाला ला लागू होत असते हे जे आहे ते दोनशे चाळीस किलोमीटर पर हावर त्या वादळालाही लागू होत असते आणि ती लानिया नावाच्या नैसर्गिक घटनेचा प्रभाव असलेल्या या वर्षी चक्रीवादळाचा हंगाम अतिशय सक्रिय असल्याचा अंदाजशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे हवामान बदलांचा परिणाम म्हणून अंटार्क्टिक आणि कॅरिबियन मधील समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानावरही परिणाम होऊ शकतो या चक्रीवादळाची संभाव्यता चार चार किंवा पाच श्रेणीत चक्रीवादळासारखी की आहे तर मित्रांनो पुढचं महत्त्वाचं बघू शकता या ठिकाणी यू एस ए आय डी आणि यू एन आय सी एफने दूर से नमस्ते नावाची मालिका सुरू केली कुणा मालिका सुरू केली या दोन यांनी मालिका सुरू केली तर कोणत्या नावाची दूरसे नमस्ते या नावाची लक्षात ठेवा यू एस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि युनेफेक यांनी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात दूरसे नमस्ते नावाची दूरदर्शन आणि यूट्यूब मालिका लॉन्च केली आहे दूरदर्शन आणि यूटूब मालिका यांनी लॉन्च केली आहे दूरसे नमस्ते या कार्यक्रमात दूरसे नमस्ते हा नाट्य चित्रपट दाखवण्यात आला होता ज्यामध्ये मुख्य कथेद्वारे प्रेक्षकांना लसीचा प्रचार आणि कोविड नाईन्टीन योग्य पद्धती संदेश दाखवण्यात आले तर कोविड नाईन्टीनचा आणि प्रेक्षकांना लसीचा प्रचार याच्यातून दाखवला आहे दूरसे नमस्ते दूरसे नमस्ते ही एक नवी टेलिव्हिजन मालिका आहे ज्याचा उद्देश साथीच्या रोगानंतरच्या जगात निरोगी वर्तनाचा म्हणजेच आहे की साथीचे रोग कमी पसरावे याच्यासाठी हे मालिका सुरू केलेली आहे दूरसे नमस्ते ही मालिका दर रविवारी सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत प्रसारित होईल या मालिकेची निर्मिती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते नील माधव पांडा यांनी केली आहे लक्षात ठेवा नील माधव पांडा यांचे प्रोडक्शन हाऊस एलेनोरो इमेजेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी केले आहे पुढच्या महत्वाची न्यूज आहे स्वाती पिरामल यांना फ्रान्स सर्वोच्च नागरी सन्मान स्वाती पिरामल यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्ष स्वाती पिरामल यांना नाईट ऑफ द ऑफ सन्मानित करण्यात आले आहे पुढील मुख्य मुद्दे बघूयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान व वैद्यकशास्त्र कला आणि संस्कृती या विद्या शाखांमध्ये केलेल्या महान कामगिरीचा आणि सेवांचा गौरव म्हणून पिरामल यांना फ्रान्समधील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार यांना मिळाला आहे लक्षात ठेवा पुढे काय म्हणतात राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल इम्मान, मॅक्रॉन यांच्या वतीने आणि फ्रान्सच्या फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या उपस्थितीत स्वाती पिरामल यांनी महामहीम कॅथरीन कोलोनाकडून हा सन्मान स्वीकारला आहे याशिवाय स्वाती पिरामल यांना दोन हजार सहा साली नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट हा फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता हा दोन हजार सहाला ला मिळाला होता भारतीय उद्योगपती आणि वैज्ञानिक भारतीय उद्योगपती आहेत ह्या स्वाती पिरामल सार्वजनिक आरोग्य आणि नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करून आरोग्य सेवा उद्योगात काम करतात पुढची महत्वाची न्यूज आहे आंतरराष्ट्रीय कर्णबधीर आठवडा दोन हजार बावीस आंतरराष्ट्रीय कर्णबधीर आठवडा प्रत्येक वर्षी सप्टेंबर सप्टेंबरच्या रविवारी संपूर्ण आठवडा हा आंतरराष्ट्रीय कर्णबधिरांचा आठवडा म्हणजे इंटरनॅशनल वीक ऑफ द डेफ आय डब्ल्यू डी म्हणून साजरा केला जातो पुढे काय म्हणतात मुद्दे आहेत सन दोन हजार बावीसमध्ये आय डब्ल्यू डी एकोणीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत साजरा केला जाईल पुढे आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दोन हजार बावीस आठवड्याची थीम काय आहे थीम लक्षात ठेवा बिल्डिंग इन्क्लुझिव्ह कम्युनिटीज फॉर ऑल बिल्डिंग इन्क्लुझिव्ह कम्युनिटी फॉर ऑल ही आताची काय आहे थीम आहे वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ्थ डब्ल्यू एफ डीचा हा एक उपक्रम आहे एक आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमधले इटलीतील रोम येथे डब्ल्यू एफ डीची पहिली जागतिक परिषद आयोजित केली गेली तर मित्रांनो हेच होता आजचा व्हिडिओमध्ये जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये